मेगा फायनल येताना पाहिला मिळते. बरेचसे क्रिकेटचे चाहते अगदी साइड स्क्रीनच्या बाजूला महाड वरून देखील मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आणि अगदी दापोलीचे क्रिकेटचे चाहते पाहायला मिळाले आपल्याला. त्याचबरोबर जर पाहिलं तर आंबेतवरून देखील बरेचसे चाहते आलेले आहेत. म्हणजे असं एकही गाव नाही आजूबाजूचा ज्या गावचे चाहते या ठिकाणी आलेले नाहीयेत, त्यामुळे सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेम आहे आणि म्हणूनच आपण इकडे आहात. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांवर गारूड केलंय तोच क्रिकेटचा खेळ आज आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचं उद्घाटन जर पाहिलं तर राजेंद्र मायने साहेब. चला पब्लिकला विनंती, आपण चला बाहेर यायचं सगळ्यांनी. शेवटचा कॉल दिला जातो गाडी क्रमांक MH06BE6128 61 28. हा मस्जिदच्या जवळ ही गाडी आहे 6128. कृपया बाजूला घ्या. वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झालाय. पब्लिकला विनंती आपण सगळ्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. मेगा फायनल स्ट्राइक वर जर पाहिलं तर जिल्हा ठाणे तालुका भिवंडी आणि गाव गोरसई ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे पवन केने. बॅटिंग साठी तर बॉलिंग साठी अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे. फायनल मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल मिडॉनच्या दिशेने खेळतायत आणि पहिला चेंडू जर पाहिलं तर तिकडे निर्धाव आलाय. सहा षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आज या सहा षटकांच्या लढतीमध्ये किती धावा बनवल्या जातील पाहायचंय. अय्यन इलेव्हन थर्ड एका बाजूला पाहायला मिळत आहे. गाव निहाय गटातून पुढे गेलाय. दुसऱ्या बाजूला आयकॉन गटातून पुढे जर पाहिलं तर राहील इलेव्हन दुबई आपल्याला पाहायला मिळतोय. पवन केने फटका तर चांगला खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या अगोदर बॉल जातोय सीमा रेषापार. चेंडू पाहिला तर चांगला टप्प्यावरती होता परंतु एवन पवन ने आपला क्लास दाखवला. सुमेध ओहो अप्रतिम वेग, वेगाने बॅटरला बीट केला, कीपरला बीट केला, पाठीमागच्या फिल्डरला बीट केला आणि बॉल दोन धावांमध्ये परावर्तित होतोय. परंतु काय बॉल टाकलाय जबरदस्त पवन केने आणि सुमित ढेकळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. माईच्या स्वरूपातील रन पंच या ठिकाणी कळवत आहेत परंतु वेगावर स्वार झालेत सुमित पत्रे आणि त्यांची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहिलीय. नक्कीच सुमित पत्रे याची चर्चा चालू आहे. अलिबाग मधील थळ या गावाचा हा सुपुत्र पाहिलं गेलं तर अलिबाग एक्सप्रेस या नावानं आज टेनिस क्रिकेट विश्वात प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहिलाय. सुमित पत्रे पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई फायनल मॅच. ओहो आणखीन एक चांगला बॉल. माझ्या मते बॅटरच्या सिक्स साठी टाळ्या होतात तर एवढा चांगला बॉल आल्यानंतर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहिला मिळते. बॅक टू बॅक दोन बॉल निर्धाव टाकलेत फलंद. एका क्षणामध्ये फलंदाजाला बरेचसे प्रश्न विचारले बॉलरने आणि बॉल मात्र कीपरच्या दिशेने गेलाय. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येत आहेत. पॉवर प्लेची पॉवरफुल बॅटिंग पाहिजे परंतु सध्या सुमितची बॉलिंग. या वेळेला बॅटची कडा बॉल हवेत आणि ओ एक संधी मात्र त्या ठिकाणी होती. संधीचं कारण होतं दबाव आणि दबावाला हटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी नाही झाला. हरकत नाही परंतु सध्या चर्चा आहे सुमित पत्रे या गोलंदाजाची, सुमित पत्रेच्या वेगाची. कारण आधुनिक क्रिकेटमध्ये क्रिकेट हे फलंदाजांकडे झुकलेलं आहे, बॅटरकडे झुकलेलं आहे परंतु याही कालावधीमध्ये बॉलर ज्यावेळेला अधिराज्य गाजवतात ना त्यावेळेला त्यांची चर्चा होते म्हणजे होते. सात धावांवर हा धावफलक आहे. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस क्रिकेटवाला, आजचा दिवस महाडवाला, आजचा दिवस तेलंगे गाववाला आणि आजचा दिवस आजची रात्र शम चॅम्पियन्स ट्रॉफीची आहे आणि सध्या फायनल मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आलेत तेलंगेमध्ये.
बाहुबली सुमित टेकडे त्या ठिकाणी आहेत. बॉल तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक मिक्स फील्ड होताना पाहिलं मिळते. एक धाव आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. या एक एक धावा खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतात, प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवतात, परंतु इकडे तसं नाही झालं. पहिली ओव्हर संपली आणि एक कॅच जरी सुटली असेल म्हणजे विदाऊट लॉस 9 धावा म्हणजे चांगली ओव्हर आहे. नक्कीच अचूक टप्पा, भेदक मारा, भन्नाट वेग अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी सुमेध पत्रे ओळखला जातो. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती आपण चौकार जरूर पाहिलात, परंतु त्यानंतर कमबॅक काय असतो हे देखील त्यानं दाखवून दिलंय. गोलंदाज चांगली गोलंदाजी जरूर करत असतो, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. सर पहा, बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एका संघाने मागील वर्षी विजेतेपद पटकावलंय. हा थोडीशी पंच विनंती आहे, थोडीशी घाई करायची आहे. चला फटाफट पंच जरा एका गोष्टीची नोंद घ्या. पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर पाऊस आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. सुमेध सहकार्य करा आम्हाला, कारण आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत आज या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. पवन केने आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजी येतोय साठी येत आहेत. एक पवन बॅटिंगला, एक पवन बॉलिंगला. एका बाजूला पवन केने, एका बाजूला पवन गोंडाजी, एक अलिबागचा तर एक भिवंडीचा. बी गीट केलाय, फटका चांगला आहे, परंतु फिल्डर तिकडे पोहोचतायत. एक रन घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो. आणि इकडे कदाचित थ्रो जर चांगला असता किंवा पहिल्या प्रयत्नात गॅदर झाला असता, पवन 2 वेळा वाचलेत आतापर्यंत. नक्कीच नशिबाची साथ इथे जरूर पाहायला मिळते एवन पवन साठी. आणि जर्सी नंबर पाहिला तो देखील साथ पाहायला मिळतोय. सर पवन वर्सेस पवन ही बॅटर आपल्याला पाहायला मिळाली. आता 9व्या स्ट्रायकर इनवरती बॅटर पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली अर्थात सुमित ढेकले सर पाहायला मिळतात. सुमित ढेकले बाहुबली टेनिस क्रिकेटचे बॅटिंग साठी. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, शरीराचा वेध घेतोय आणि तिकडे एक धाव मात्र घेतली गेली आहे. पहा दोन्ही टीम चांगले, एक बाईची धाव येईल, दोन्ही टीम चांगल्याच आहेत. आणि या चांगल्या टीम मधील मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टच्या मॅच मध्ये संधीची वाट पाहतायत. बॉलर वाट पाहतायत बॅटर चूक करायची आणि बॅटर वाट पाहतायत बॉलर चूक करण्याची. आणि एकदा का चूक झाली तर त्या चुकीला माफी नसणार आहे. आणि इकडे एक चांगलं क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 11 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. बिगीट समोर उडवलाय बॉल, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. आता माफी नाहीये, येते विकेट. पहिला धक्का बसतो या ठिकाणी राहील इलेव्हन दुबई. या नावाची दखल आता मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जरूर घेतली जाईल. सेमी फायनल नंबर 1 चा सामना आपण सर पाहिला, 2 षटक त्यानं हाताळलं, 3 विकेट त्यानं आपल्या नावावरती केल्या आणि आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये येऊन पोहोचवलं. आणि या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये देखील ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग वरती आला आणि समोर एवन पवन सारखा फलंदाज असताना त्याला देखील डगआउट मध्ये पाठवण्यात यशस्वी राहिलाय. येस, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ज्या खेळाडूने अख्खी स्पर्धा गाजवली. जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव वारेठ नावाची चर्चा अख्ख्या भारताला करायला लावली. याच हंगामात सौदी अरेबियाला जाऊन देखील मॅन ऑफ द सिरीज ज्याने मिळवलं, ISPL खेळले, 10PL गाजवली, अशा विविध स्पर्धा ज्याने गाजवल्या, बिग बॅश सुद्धा गाजवल्या, तेच प्रथमेश ठाकरे. ओ पहिला बॉल, पंच आमच्याकडे वळतात कळवतात हा वाईट बॉल आहे. पहा म्हणजे कमावण्यासारखं भरपूर काही आहे. थर्ड संघ सुद्धा ग्रामीण गटातून ज्यावेळेला पुढे येतो ना खूप चांगली कामगिरी करतो. अलिबाग मधून ज्यावेळेला नामवंत संघांची नावं येतात रायगड जिल्ह्यातून, थर्डचं नाव पुढे येताना पाहायला मिळतं, कारण त्यांची ती मेहनत आहे.
या वेळेला चांगला बॉल ढकलला, कव्हरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाते. थोडस कंट्रोल प्रशांतजी आतापर्यंत मी ठेवलंय मी म्हणेल, कारण ज्या पद्धतीने एक चौकार आलाय खरा, परंतु त्याच्यापेक्षा विशेष काही येऊ दिलेलं नाहीये. आणि आज पाहूया कोण बाजी मारणार आहे. या स्पर्धेतील खूप साऱ्या आठवणी, खूप साऱ्या आमच्या नक्कीच लक्षात राहतील, कारण जेव्हा सुरुवात झाली माझ्या मते राजेंद्र मायने साहेब होते ज्यांनी उद्घाटन केलं या स्पर्धेचं पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने. आणि त्यानंतर जर पाहिलं पहिला दिवस थळने गाजवला, दुसरा दिवस वहूरने गाजवला, तिसऱ्या दिवशी जर पाहिलं तर या ठिकाणी बाजी मारताना पाहिलं मिळाले ते म्हणजे राहिल इलेव्हनने बाजी मारली. त्यानंतर जर पाहिलं तर तुडीलने, अहमद इलेव्हन तुडीलने चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर एक दिवस पावसाने चांगली कामगिरी केली आणि ते झाल्यानंतर आज प्रेक्षक देखील चांगली कामगिरी करतात आणि आपण सगळे देखील. यावेळेला उडवलाय बॉल समोर, बाहुबली सुमित ढेकेच्या बॅट मधून षटकार. पहिला तर स्लॉट मध्ये होता आणि त्याला समोरच्या दिशेने बेघीट देखील करण्यात आलं. सर एक गोष्ट सांगावीशी वाटते, कट्ट्यावरच्या गप्पा आणि बॉलिंग करत असताना टप्पा जेव्हा जेव्हा चुकतो ना मार दोन्हीकडे पडतो. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो, हलक्या हाताने समोरच्या दिशेला स्टेअर केला आणि या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करण्यात येते. पहा फायनल मॅच सुरू आहे, धावसंख्या 2/20 झाली आहे. एक महत्वाची सूचना, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याकडे लक्ष द्या, जर खेळण्यायोग्य वातावरण पाऊस जास्त पडला, खेळण्यायोग्य वातावरण जर नाही राहिलं तर फायनलचं जे प्राईज आहे ते दोन्ही टीममध्ये विभागून दिलं जाईल, याची नोंद दोन्ही टीमने आत्ताच घ्यायची आहे. आणि ट्रॉफीसाठी मात्र ड्रॉ केला जाणार आहे याची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टनने घ्यायची आहे, खेळाडूने सुद्धा घ्यायची आहे आणि ओनरने सुद्धा घ्यायची आहे. म्हणजे खेळण्यायोग्य परिस्थिती नसेल तर आपण प्रयत्न तरी सुद्धा करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे, परिस्थिती नसेल तरची गोष्ट आहे. परंतु आत्ताच तुम्हाला सांगितलेलं बरं, कारण आयोजकांनी खूप सारी मेहनत केली आहे. पहा हे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच हे मैदान गाठलं आणि तेलंगे हे गाव आज अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरेत आलेलं आहे, कारण कुठून कुठून अख्ख्या महाराष्ट्रभरातून फोन आलेत. आज काल टुर्नामेंट नाही झाली त्यावेळेला, मग टुर्नामेंट कधी आहे, फायनल कधी होणार, आयकॉन कोण आहे, हा येणार आहे का, तो येणार आहे का, या चर्चा झाल्या. आणि चर्चा कधी होते, जेव्हा एखादी स्पर्धा नावारूपाला येते आणि आज शम्स ट्रॉफी नावारूपाला आली आहे. चांगलीच या वेळेला चांगला फटका कव्हरच्या दिशेने, एक धाव मात्र त्या ठिकाणी शुभम जाधव आलेले आहेत ज्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, फेकी केली परंतु सुमित पोहोचले. सुमित आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित नो डाऊट खूप मोठे प्लेअर आहेत, सुप्रीमो मानाची स्पर्धा 5 वेळा जिंकण्याचा कारनामा त्याने केलाय, शारजा स्टेडियममध्ये क्रिकेट खेळले, कित्येक मोठमोठ्या स्पर्धा, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये सुमित आणि मोठ्या स्पर्धा हा एक समीकरण बदलाय. परंतु प्रचंड मेहनती खेळाडू आहेत, अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळतात, लेदर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतात, रबर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतात, परंतु आज पाहिजे काय करतील, कारण समोर सुमित विरुद्ध सुमित अशी लढत आहे. यावेळेला पहिलंच मन म्हणवलं होतं याला कुठेतरी दिशा द्यायची आणि फाईन लेगला खेळायचं, परंतु सुमित काही ऐकायला तयार नाही आहे. सुमितचा हा बॉल जर पाहिला तर बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही आणि जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावसंख्या 6/ मॅचमध्ये प्रशांतजी मी म्हणेल अजूनही थोडीशी कंट्रोल ठेवलेली आहे, तर नक्कीच इथून जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. सुमित विरुद्ध सुमित ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय फिल्डर, मात्र त्या ठिकाणी आलेत बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगला अडवलाय, थ्रोही लगेच केलाय, वा आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा पाच. चांगली कामगिरी केल्यानंतर प्रेक्षकांना सांगायला लागत नाही की टाळ्या वाजवा, मग ती टीम कोणती असू देत, स्थानिक टीम असू देत, बाहेरची टीम असू देत, स्थानिक खेळाडू असू देत, आयकॉन खेळाडू असू देत, आणि हीच आपल्या टेनिस क्रिकेटची जादू आहे आणि हेच आपल्या टेनिस क्रिकेट. आणि गावागावात पोहोचलं हे टेनिस क्रिकेट, महाराष्ट्रात असं गाव सापडणार नाही ज्या गावात टेनिस क्रिकेट खेळलं जात नाही आणि टेनिस क्रिकेटचे चाहते नाहीत. आणि आज मात्र तेलंगे गावामध्ये, रायगडच्या देखील गावागावात, तालुक्या तालुक्यांमध्ये चर्चा असते टेनिस क्रिकेटची आणि आज आपण आहोत महाड तालुक्यामध्ये. उसळी घेतलेला बॉल, टायमिंग नाही झालाय, फटका फसला सुमित, ओ हो 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 हो, एक मोठी विकेट घेतलेली आहे, प्रथमेश ठाकरे नावाचं वादळ क्षमवलंय, विकेट सफत.
संघ पाहायला गेला तर ग्रामीण गटातून चांगली कामगिरी करून आज मेगा फायनल मध्ये येऊन दाखल झालाय. 23 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. नवीन बॅटर विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये जातील. मानाच्या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची फोर व्हीलर कार आपल्या दारात उभा करणारा जिल्हा पालघर तालुका वसई आणि गाव धानियू मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव जाताना पाहायला मिळत आहेत. पाहुयात बाहुबली सुमित ढेकळे म्हणजे नालासोपारा स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अलिबाग एक्सप्रेस काय बॉलिंग करतायत सध्याच्या घडीला, जबरदस्त. म्हणजे दबाव कसा निर्माण करायचा, बॅटरला कसं थांबवायचं, बॅटरला चूक कशी करायला पार पाडायची, हे सगळं काही अवगत आहे सुमित यांच्यामध्ये. आणि आज तेच जबरदस्त कामगिरी करतायत. ओव्हर तिसरी सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 थांबवलेली आहे. थोडंसं नियंत्रण आहे परंतु मॅच मोठी आहे कारण 6 षटकांचा सामना आहे. आले आले पहिलाच बॉल वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इकडेही टायमिंग नाही आहे परंतु 1 रन मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 पर्यंत जाईल. या चाहत्यांचंही कौतुक करावं लागेल. पहा आता या चाहत्यांना वेगळं काही असं मिळतं का? परंतु नाही, ही टेनिस क्रिकेटचं प्रेम आहे आणि ही टेनिस क्रिकेटची जादू आहे आणि त्याच्यामुळेच हे उतप्त उन्हातही मॅच पाहतात, पावसातही मॅच पाहतात, दिवसाही मॅच पाहतात आणि रात्री सुद्धा मॅच पाहतात. आजची रात्र जागवणार आहेत ते कारण हे सगळे टेनिस क्रिकेटचे प्रेमी आहेत, टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत. आणि नक्कीच यांचं सुपेनजी जटम साहेब यांचं वतीने आपण सगळ्यांचं स्वागत. चांगला बॉल, वा सुमेनने काय बॉल टाकलाय, कळालाच मार्ग नाहीये, काय गोलंदाजी झाली आहे. 2 ओव्हर सुमेधने टाकल्या, 1 विकेट घेतली आणि केवळ 13 रन खर्ची केलेले आहेत. सुमेध पत्रे फ्रॉम अलिबाग थळ. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 24 धावा. नक्कीच इथे कौतुक करावं लागेल सुमेध पत्रे याचं. त्याच्यासोबत पवन कोंडाजीला देखील विसरून चालणार नाहीये. आणि पाहिलं गेलं तर पहिल्या रात्रीपासून आर्यन खारकरने देखील प्रभावित केलंय. अतिशय चांगला असा बॉलिंग अटॅक असलेला हा संघ आज आमच्या टीम मध्ये मेगा फायनल खेळण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे आयकॉन जरूर उपलब्ध नाहीयेत, परंतु आमच्या गावानं जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय, संघ मालकांना जो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासात पात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वा नक्कीच इकडे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता शुभम जाधव यांना आपण पाहतोय. मागील हंगामात जर पाहिलं तर सुमित ढेकळे यांनी मुंबईतील मानाच्या स्पर्धांमध्ये त्यांच्या संघातून मात्र त्यांना देखील खेळलं होतं. अगदी संदीप कदम सरांच्या टीममधून देखील आम्ही मुंबईत त्या काही स्पर्धा पाहिल्या आहे. आणि आज जर पाहिलं तर शुभम यांना ज्याला माणगाव एक्सप्रेस म्हटलं जातं आणि माणगावचा असा खेळाडू जो दुबईपर्यंत देखील पाहायला मिळाला. प्रचंड वेगातील बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा धक्का पहिल्याच बॉलवर माणगाव. टीम राहील 11 दुबई पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक रते महारथींचा समावेश असलेला हा संघ. परंतु पाहिलं गेलं ना अलिबागकर देखील कुठे कमी नाहीयेत आणि आज अलिबाग आणि माणगाव ही युती आपल्याला सोबत खेळताना पाहायला मिळते. सर पप्पूभाई आणि दानिशभाई जटाम हे सौदीवरून मॅच पाहत आहेत. आयोजकांच्या वतीने या शुभेच्छा आमच्यापर्यंत आल्यात, त्या नक्कीच त्यांचा मनापासून आभारी आहेत. या शुभेच्छा आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत आलेले आहेत. यावेळेला उडवलाय बॉल, पाहूया. ओ जबरदस्त हिट या ठिकाणी, मैदानात आगमन झालंय करण अंबालाच आणि अखिल भारतीय स्तरावरील सध्याच्या घडीला सर्वात मोठा सितारा बॅटिंग साठी आला आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. नाव करण अंबाला आणि काम षटकार मारणे, विकेट घेणे. विश्वातील सर्वाधिक मोठा ऑलराउंडर अशी ही ओळख सांगेल मी या खेळाडूची. आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंड वरती करण अंबाला.
हो, हे उत्तर होतं मागील बॉलचं. एका बाजूला अंबाला आहे तर एका बाजूला माणगाव आहे, त्यामुळे माणगाव सुद्धा काही कमी नाहीये. हरियाणाचा हरियाणा राज्यातील खेळाडू जरूर असेल, परंतु गोलंदाज सुद्धा रायगडातील आहे आणि त्याचं उत्तर मात्र त्याच भाषेत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक तेरी तो एक मेरी, तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे, तुम्हाला ठोकणार तर मी तुला रोकणार. बिग हिट, फटका फसलाय, बॉल हवेत. ओ शुभम जाधव, माणगाव एक्सप्रेस, काय सेलिब्रेशन आहे. करण अंबाला नावाचं वादळ शमवलं रायगडच्या या वाघाने माणगाव एक्सप्रेसने. कारण आज करण अंबाला नाराज असतील, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्यानंतर माघारी परतलेत आणि बॅटिंगसाठी येत आहेत, ज्या खेळाडूने देखील या गोरसई गावाला मात्र नावारूपाला आणलं. आज भविष्य कमी जरूर जाणवते, परंतु महाराष्ट्रातील आघाडीच्या टीममध्ये ग्रामीण गटात कोणत्या टीमचं नाव आहे, तर गोरसई टीमचं नाव आहे. आज राहील इलेव्हन दुबई आपण या ठिकाणी पाहतोय, राहील भाऊंचं विशेष कौतुक आणि मुन्नाबाईंचं देखील, मुन्ना पठाण. तर इकडे जर पाहिलं तर सर प्रशांत सर मॅच चांगली होईल अशी अपेक्षा आहे आणि प्रेक्षकांना चांगलीच मॅच पाहिजे, प्रेक्षकांना चुरस पाहिजे. पाहूया करण अंबाला बाद झाल्यानंतर मोठी टीम सूरज केणे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. स्कोर जर पाहिला तर सध्या थांबलेला आहे तो 30 धावा. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे ती 4 ना 4th ओव्हर सुरू आहे. उडवलाय, आले आल्या पहिलाच बॉल, शुभम जाधव घेत आहेत आणखीन एक विकेट. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट घेण्याचा कारनामा केला शुभमला. माणगावरून ही मॅच खेळायला मौलाना, त्याचं उत्तर शुभमने या ठिकाणी दिलंय. मॅच चांगली होणार आहे कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही टीमचा दर्जेदार खेळ आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल केणे दाखल होत आहेत, 5 विकेट माघारी, फायनल मॅच, ओव्हर 34 आणि 30 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत, परंतु 13 बॉल अजून बाकी आहेत. जर का 20-25 धावा जरी आल्या मॅच चांगली होईल आणि त्याची अपेक्षा सगळ्यांनाच आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर करण अंबाला माघारी परतल्यानंतर राहुल केणे मैदानात उतरत आहेत सुमित ढेकळेंच्या जोडीला आणि सुमित मैदानात आहेत हे विसरून कसं चालेल. शुभम जाधवचं कौतुक करावं लागेल, ते मात्र बॅक टू बॅक 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत, एकंदरीत 3 विकेट आणि हॅट्रिकची संधी मात्र शुभम जाधव यांना आहे. पाहूया शुभम, बिग हिट केलाय परंतु हा बॉल लांब 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 सीमारेषा पार, षटकार. राहुल केणे मैदानात गेले आणि पहिल्याच बॉलला षटकार मारलाय. मोबाईल जसा चार्जिंगला लावतो तसा रात्रभर बॅटरी चार्जिंगला लावली होती की काय, आल्या आल्या पहिल्याच बॉलला मात्र षटकार ठोकलाय त्यांनी. आणि प्रशांत सर 4 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. नक्की 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा, 9 धावांची धावगती जरूर राखली आहे, परंतु 5 महत्वपूर्ण खेळाडू डगआउट मध्ये आराम करताना देखील पाहायला मिळतात. याचं संपूर्ण श्रेय पाहायला गेलात तर सुमेद पत्रे यांना सुरुवातीच्या ओव्हर मध्ये जो दबाव निर्माण केला होता त्या दबावाचा फायदा शुभम जाधव यांना चांगल्या प्रकारे उचललाय सर. नक्कीच, तुम्हा आम्हा सर्वांच्या नक्कीच आयुष्यातील महत्वाचे घटक असतात ज्यावेळेला आपण क्रिकेटच्या मैदानात असतो. सगळं काही विसरून जातो क्रिकेटच्या मैदानात आल्यानंतर, सगळं काही टेन्शन सुद्धा दूर करतो हा क्रिकेटचा खेळ आणि आपल्याला मैदानात केंद्रित करतो, खिळवून ठेवतो आणि म्हणूनच हा खेळ आपल्याला आवडतो आणि वेळ लावतो.
आणि वेळ लागलं तरी चालेल, परंतु असं क्रिकेटच्या खेळाचं लागू द्या, दुसरं कसलं नाही लागू द्यात. जाऊयात मॅचच्या दिशेने. बिग हिट, फटका खेळला खरा, परंतु बॉल हवेत आहे, किती लांब जाईल? यस, बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून बॉल जातोय. सीमा रेषा पार, षटकार. अशी मॅच झाली तर मजा सुद्धा येते. एका बाजूने मॅच गेली तर प्रेक्षकही कंटाळतात आणि थोडेसे उभे राहून घराच्या दिशेने सुद्धा निघतात, परंतु ही मॅच प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात थांबवणार आहे, कारण ही फायनल मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एका बाजूला अलिबाग थर्ड आहे, एका बाजूला जर पाहिलं तर दुबई आहे, राहील इलेव्हन दुबई. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवे जरूर होता, धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इकडे हो एकाच आणि धाव संख्या जर पाहिली तरी या ठिकाणी तर सुमित ढेकळे पुन्हा एकदा कदाचित थोडीशी दुखापत जाणवते का, परंतु पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट, प्रत्येकाला तुम्हाला सिद्ध करावं लागतं. काल चांगलं खेळलं म्हणून आज चालणार नाही, आज सुद्धा चांगलंच खेळावं लागेल. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, या ठिकाणी या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने बॉलिंग होते. कुवेत वरून जैद जटाम यांच्याकडून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, आयोजकांच्या वतीने या शुभेच्छा आहेत. 43 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय, 43. पुन्हा एकदा बॉलिंग साठी पवन कोंडाजी, मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. पाचवी ओव्हर सुरू आहे, 6 ओव्हरची असणारी मॅच, फायनल मॅच ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 43 धावा, 43. राहुल यांच्यासाठी खोलवर टप्प्याचा बॉल, त्या ठिकाणी पाहायला मिळाला, धाव नाही मिळणार, डॉट बॉल. एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे. राहील इलेव्हन दुबई, ही टीम देखील तेवढीच जबरदस्त आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थर्ड सुद्धा अयान इलेव्हन, हा सुद्धा संघ तेवढा जबरदस्त आहे. जो जिंकणार त्याला 2 लाख, पराभूत होणार त्याला 1 लाख. कुणाला मिळणार 2 लाख आणि कुणाला मिळणार 1 लाख, त्यासाठीची मॅच 1 लाखाचा डिफरन्स आहे. कोण होणार विजेता? यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, हा आणि डायरेक्ट हिट देखील त्या ठिकाणी केलाय, परंतु पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. तिसऱ्या पंचांची केली आहे मागणी, रन आउट आहेत की नाही या करता. नक्की सर, इथे डिफरन्स 1 लाख रुपयाचा पाहायला मिळतोय, परंतु हा 1 लाख रुपयाचा डिफरन्स जर तुम्हाला जिंकायचा असेल ना, तर मैदानाच्या आतमध्ये लाख मोलाचे प्रयत्न देखील करावे लागतील. अगदी बरोबर, ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत, कारण प्रयत्न केल्याशिवाय या जगात कुणालाच आणि काहीच मिळत नाही. असं कोण आहे का त्याला सहजासहजी काही मिळालं? कुणालाच काही मिळत नाही, प्रयत्न करावे लागतात. जगातील कोणत्याही महान व्यक्तीचा किंवा कुणाचाही इतिहास तर तपासून तुम्ही पाहिला, त्याला सुद्धा प्रयत्न करावेच लागलेले आहेत आणि आज तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि इकडे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, खेळाडू बाद आहेत. आणखीन एक धक्का, कॅमेरामनचं देखील तेवढंच कौतुक करू. अगदी चांगल्या अँगलने ते पंचांना पाहायला मिळालं आणि तो निर्णय त्या ठिकाणी देता आला. कदाचित प्रथम दर्शनी आपल्याला पाहिलं वाटलं असेल की नॉट आउट असं वाटलं होतं, परंतु अगदी स्पष्ट ते आपल्याला दाखवलं गेलं कशा प्रकारे आउट आहे. आणि पवन कोंडाजी यांचंही कौतुक करावं लागेल, ज्यांनी चांगली बॉलिंग केली आहे, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रन घेण्यापासून परावृत्त केलंय, कारण पाचवी ओव्हर जवळपास संपायला आली आहे, धाव संख्या 43 थांबलेली आहे. नक्की सर, खेळ आयुष्याचा असो वा पत्त्यांचा, आपला एक्का तेव्हाच बाहेर काढा जेव्हा समोर बादशाह उभे असतील. आणि समोर पाहिला तर राहील इलेव्हन दुबई या संघाचे बादशाह उभे असताना अयान इलेव्हन थर्ड या संघाचा हुकमाचा एक्का बॉलिंग मार्ग वरती पाहायला मिळतोय. ओहो, आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो अडवण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. पहिल्या 5 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर नियंत्रण थर्ड संघाने मिळवलेलं आहे, कारण 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर झालाय 44-44, 5 ओव्हर संपल्यानंतर.
अजूनही एक ओव्हर बाकी आहे आणि क्रिकेट काय सांगतं, एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी. एखादं षटक मी तर म्हणेल 44 झालेत, इकडे 15 आल्या तरी 60-56 होईल आणि ते चांगलं होऊ शकतं. म्हणजे किंबहुना 55 पुढे सुद्धा चांगलं होऊ शकतं, परंतु आता किती पाहायचं आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा बाहेरचे बसलेल्यात ना रंगले असतील, काही म्हणत असतील 10 येऊ देत, काही म्हणत असतील 15 येऊ देत, काही म्हणत असतील 20 येईल, अजून काही म्हणत असतील सुमित मैदानात आहेत. त्यामुळे पाहूया, आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो खेळणार तर तेच आहेत, परंतु ते जरी खेळत असतील त्यांच्या मनामध्ये जेवढं क्रिकेट रंगतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या मनामध्ये क्रिकेट रंगत असतं. कधी कधी असं होतं त्यांनीच कॅच सोडली तर आपण इकडनं नाराज होतो, त्यांनी जर चांगली कामगिरी नाही केली तर आपण नाराज होतो. थोडीशी घाई करायची आहे अंपायर सुमित, कारण पावसाचं आहे त्यामुळे आपल्याला घाई करण्याची विनंती आहे. शुभम लक्ष घ्या आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये काय होते पाहिजे. नक्कीच धावफलकावरती 44 धावा जरूर पाहायला मिळतात, 6 विकेट्स माघारी परतल्यात, परंतु राहील 11 दुबई या संघाचा हा डेटर बॅटर अर्थात सुमित ढेकळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हा प्लस पॉईंट ठरू शकतो या संघासाठी, परंतु समोर गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आर्यन खारकर. सध्या जी रायगड प्रीमियर लीग झाली त्या रायगड प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आर्यन. फुलटॉस बॉल इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बीमरसाठी. तर पाहूया काय होईल, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रेक्षकही खूप झाले असतील या सगळ्या खेळाडूंना पाहून, चांगलं आयोजन पाहून या शम चॅम्पियन्स ट्रॉफीचं आणि सुफियानजी जटाम आणि सलमानजी जटाम यांचं हे आयोजन खऱ्या अर्थाने आज अख्ख्या रायगडात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. आणि दुबई, कतार या ठिकाणावर, सौदी या ठिकाणाहून देखील मॅचेस पाहिल्या जात आहेत, कारण या परिसरातील बरेचसे नागरिक दुबई, कतार, सौदी या ठिकाणी स्थित आहेत. आणि जरी ते तिकडे असेल लक्ष त्यांचं गावावर आहे, आपल्या परिसरावर आहे आणि म्हणून त्यांचं सगळ्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शरीराने जरी ते तिकडे असतील मनाने सध्या त्यांच्या गावात असतील, कारण ते त्यांच्या गावची मॅच पाहत आहेत. जाकीर चाचा सुद्धा खास या स्पर्धेसाठी आले होते, परंतु आता ते स्पर्धेसाठी पुन्हा तिकडे गेलेले आहेत, मुंबईला गेलेले, तिकडनं मॅच पाहत आहेत, त्यांचं सुद्धा आभार. आणि इकडे निर्णय नो बॉल, पाहूया काय होईल यानंतर, फायदा उठवला जाईल का. फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी सुमित ढेकळे, एका बाजूला आर्यन, आर्यन खारकर. पहिल्या दिवशी देखील आर्यनने जबरदस्त एक सामनावीराचा पुरस्कार देखील घेतला होता, परंतु समोर सुमित ढेकळे यांच्यासारखा एक जबरदस्त खेळाडू, मॅचचं पारडं केव्हाही बदलण्याचं क्षमता असणारे खेळाडू आहेत. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे, फ्री हिटचाही बॉल, संधी काही तेवढी दिली नाहीये, परंतु इकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते, विकेट नंबर 7 डीजे. पाहिला मिळतोय
मेघनाथ येत आहेत मात्र बॅटिंगसाठी. मेघनाथ केने यांना आपण पाहतोय, परंतु थर्ड संघाने जो दबाव निर्माण केलाय त्याचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटक मेघनाथ धावा करायच्या आपल्या टीम साठी. उर्वरित काही चेंडू मध्ये जर का एक दोन मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. ज्या वेळेला दुसऱ्या डावात ही मॅच जाईल, आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी फटका नाही येऊ दिलाय, आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट. विकेट मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 8. आणखीन एक विकेट. थर्ड टीम मागील वर्षीची चॅम्पियन आहे, परंतु दुसऱ्या बाजूला राहील इलेव्हन दुबई हा देखील एक बलाढ्य संघ. राहील भाई आणि मुन्ना भाई जाऊयात मॅचच्या दिशेने. मैदानात नवीन बॅटर जतीन पवार जाताना पाहायला मिळत आहेत. पाहूया धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. स्ट्राईक वर सुमित ढेकळे, 20 धावांवर बॅटिंग करतायत सुमित ढेकळे. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि या अनुभवाचा कस लागलाय सध्या, परंतु गंभीर परिस्थितीमधून कसं बाहेर यायचं त्यांनाही माहिती आहे, परंतु दबाव थळचा आहे. यावेळेला उडावला बिर काऊन दिला बॉल सीमारेषेच्या पार 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 षटकार. ती जेवढी बिकट सुमित ढेकले तेवढेच तिकट पाहायला मिळत आहेत. टीम पछाडीवर होती, धावा येत नव्हत्या. यावेळेस चेंडू पाहिला तर स्लॉट मध्ये पाहिला आणि त्याला यशस्वीरित्या बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाठवण्यात आलंय. तर हा षटकार आपण पाहिला सुमित ढेकले यांच्या बॅट मधून. नक्कीच गरज होती टीमला, एका मोठ्या फटक्याची गरज होती, तो फटका आलाय आणि अनुभव यालाच म्हणतात. 52 धावा 50 ओलांडली धाव संख्येची. 26 धावांवर सुमित ढेकळे खेळत आहेत. बाहुबली टेनिस क्रिकेटची बॅटिंग करतायत. समोर जर पाहिलं तर आर्यन खारकर. अंतिम षटक या डावातील. या वेळेला उसळी होती आणि इकडे हुक करण्याचा प्रयत्न होता आणि रिझल्ट 4 धावांचा आहे. सुमितच्या बॅटमधून चौकार. अंतिम क्षणी गिअर चेंज केलाय आणि षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. टीमची धावसंख्या 56 झाली आहे. सुमित ढेकळे खेळतात 30 धावांवर. एक मोठी मॅच, मेगा फायनल शम्स एम्पायर ट्रॉफीची. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल, फेकी केली आहे, परंतु पाहूया. आणि इकडे जर पाहिलं तर सुमित ढेकळे बाद होताना पाहायला मिळतील आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही या करता. तर नक्कीच पहिल्या 4 ओव्हर मध्ये पाहिलं नसर तर धावा येत नव्हत्या, परंतु 5व्या 6व्या ओव्हर मध्ये गिअर अप केला. पहिल्या दुसऱ्या गिअर वर जी गाडी चालू होती तिला आता टॉप गिअर मध्ये नेऊन पोहोचवलंय. इथे धोका संभवू शकतो. तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे. आपल्यापर्यंत नक्कीच इथे डिसिजन कळवण्यात येईल. तत्पूर्वी आपण पाहताय प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. ऑफलाईन प्रेक्षक जरूर मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात, परंतु 70/70 स्पोर्ट्स या लाईव्ह वाहिनीवरती देखील तब्बल 1,00,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद उचललाय. तर थर्ड अंपायर सरांचा निर्णय आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. OUT अर्थात आउट हा सिग्नल पाहायला मिळालाय. सुमित ढेकळे यांना आता परतावं. कामगिरी केली आहे. 31 धावांची खेळी. अंतिम टप्प्यातील षटकार चौकार कामी आलाय, परंतु थळ म्हटलं तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. म्हणजे पूर्वी वेस्ट इंडिजची टीम ज्या वेळेला बॉलिंगसाठी यायची सगळ्यांचा घबराट उडायचा,
म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचे बॉलर असायचे तसा थोडासा घबराट प्रतिस्पर्धी या ठिकाणी, मात्र म्हणजे त्यांचे बॉलर त्यांची उंची पाहूनच इकडे भीती वाटायची. आता हा आउटच करणार की काय. आणि इकडे जर पाहिलं तर थळचा गोलंदाजांचा बोलबाला राहिला हे विसरून चालणार नाहीये. आणि या ठिकाणी या डावाचा शेवट पाहूया कशा पद्धतीने. एक धाव तिकडे वाढली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि ऑल आउट या स्पर्धेतील पहिली टीम ऑल आउट झाली आणि तो करण्याचा कारनामा थर्ड टीमने केलेला आहे. जे झालं नाही अख्ख्या स्पर्धेत ते फायनलला झालंय, परंतु राहील इलेव्हन दुबई हा संघ सुद्धा तेवढाच जबरदस्त आहे. आणि विजयासाठी जर पाहिलं तर आता धावांची आवश्यकता 59 आहे, 58 झाल्यात, 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे. सुमित ढेकळे या डावाचे, परंतु बॉलर्सने देखील हा डाव अख्खा गाजवला आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि हा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला दुसऱ्या डावात पाहायला मिळेल. आणि आपण आहोत तेलंगे या गावामध्ये, महाड या तालुक्यामध्ये, आणि खूप चांगलं आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं मैदान, 2 दिवसापूर्वी पडलेला तुफान पाऊस, साचलेलं पाणी, यातून सगळ्या आयोजकांनी काढलेला मार्ग. आज स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली. 2 सेमी 1 थर्ड प्राईजची मॅच, त्यानंतर फायनल मॅच आपल्या भेटीला आली आहे. आणि या फायनल मॅचचा पहिला डाव झालाय ज्यामध्ये पवन केने 8 धावांवर बाद झाले. सुमित ढेकळे 31, प्रथमेश 1, विश्वनाथ 1, करण अंबाला 6, सूरज केने 0, राहुल केने 6, किशोर मुकादम 1, मेघनाथ 0, संदेश केने नॉट आउट आहेत. आणि रनआउटची संख्या मात्र मोठी राहिली आहे या डावामध्ये. आणि बॉलरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ग्रैंड फिनाले और खिताबी जंग, क्लैश ऑफ टाइटन, ऐसा मुकाबला जिसका बेसब्री से सभी को था इंतजार. चंदू सर ने बिल्कुल सही बात कही कि जिस तरीके से एक वक्त हुआ करता था वेस्टइंडीज के गेंदबाजों की गेंदबाजी को देखकर अच्छे अच्छे बल्लेबाज हक्के बक्के हो जाते थे, उसी तरीके से थल की टीम ने अपना परफॉर्मेंस दिखाया. लेकिन एक सिक्के के दो पहलू होते दोस्तों, और अब यहाँ पर दूसरे इनिंग में हम देखेंगे कि जो लक्ष्य जो रखा है 59 रनों का, इसे प्राप्त किस तरीके से किया जाता है. तो जरूर फिर एक बार स्वागत है तमाम क्रिकेट के चाहने वालों का. बिल्कुल इस अंदाज से मैं शुरू करूंगा. कारीगर हूं साहब, अल्फाजों की मिट्टी से महफिल सजाता हूं, किसी को बेकार तो कुछ को कलाकार नजर आता हूं. ना अरमान रखता हूं ना फरमान रखता हूं, तहजीब से सुनने वालों का दिलो जहान से सम्मान करता हूं. देखिए मैं काम डाउन शुरू कर रहा हूं, फील्डर से पोजीशन लेना है. चलिए फाइनल मैच, 10 9 8 7 6 5 4 3 2 1
3, 2, 1 लेट्स प्ले नाउ। जहां हो रही है खेल की शुरुआत, मेगा फाइनल, एक बार जोरदार तालियां इस फाइनल वाले मुकाबले के लिए। बेसब्री से था आप तमाम लोगों का इंतजार वो फाइनल की घड़ी आपके सामने, शम्स चैंपियन ट्रॉफी। बिल्कुल मुकाबले की ओर बढ़ते हैं, जहां पर एक अच्छा मुकाबला चलता हुआ बॉलिंग ट्रैक पर, एक बेहतरीन गेंदबाज जिसने अपने गेंदबाजी का कोहराम मचाया है, और ये देखिए स्टेप आउट होकर पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, पहला बड़ा झटका लग चुका है। शुभम जाधव बैक टू द पवेलियन। कहा पहला झटका हासिल किया है यहां पर गेंदबाज प्रथमेश ने, ये वही प्रथमेश है जिन्होंने अपने बल्लेबाजी का कोहराम मचाया था, तमाम लोगों का दिल जीता था, वही प्रथमेश बॉलिंग ट्रैक पर फाइनल वाले मुकाबले में मेरा काम क्या है। देखिए दुबई से मारूफ जटाम इस टूर्नामेंट को देख रहे हैं, उन्होंने मुबारकबाद दी है, और ले चलता हूं फिर एक बार मैच की ओर, जहां पर एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ पहली ओवर मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर में पहला झटका लग चुका है शून्य पर। दोनों टीमों की अगर मैं तुलना करूं तो अयन इलेवन थल ये विलेज टू विलेज के पुल से आगे आई थी, फाइनल में प्रवेश की थी, और दूसरी तरफ देखा जाए तो राहिल इलेवन दुबई ये टीम। फिर एक बार अगली गेंद, ओहो तेज सर्रार गेंद, गेंद चकमा देकर सीधी विकेट कीपर के हाथ में, ये देखिए एक्शन रिप्ले टीवी स्क्रीन पर, वाह स्विंग एंड मिस, क्या बल्लेबाज के इरादों पर वहां पर रोक लगाया, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बैट्समैन को पता है आदिल कुरैशी ये बहुत नामचीन खिलाड़ी है अलीबाग, जिस तरीके से अलीबाग तालुके के अंदर दक्षिण रायगढ़ के अंदर जब इस खिलाड़ी का नाम न लिया जाए ऐसा हो नहीं सकता। अब बैटर रंगेगा, आदिल कुरैशी ने फिर एक बार इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश की, कैद हो गए, और यहां पर दूसरा झटका। रिप्ले किस तरीके से किशोर मुकादम ने अपना दम दिखाया, जब मैच चलती है तब किशोर मुकादम जब मुश्किल वक्त निकलता है, और मैं बच्चों से गुजारिश करता हूं ग्राउंड के बाहर आ जाओ, मैच शुरू है। देखिए प्रथमेश के लिए महबूब जटाम की तरफ से इनाम आया है 600 रुपए का, इनामत की बरसात। चलो बच्चों से गुजारिश है बाहर आ जाइए, जिस तरीके से दो बड़े झटके लग चुके हैं शून्य पर, फाइनल वाला मुकाबला, लेकिन फाइनल वाला मुकाबला फाइनल की तरह हो तो मैच देखने का मजा मजेदार बन जाता है, क्योंकि दर्शक दूर दराज से मैच देखने के लिए आए। पहले सत्र में सुमित डेकले ने बहुत अच्छा खेल खेला, और थल की जहां तक हम बात करें तो थल की टीम का स्ट्रॉन्ग पॉइंट बनता हुआ नजर आया कि उनकी गेंदबाजी, उन्होंने अपनी गेंदबाजी के जोर पर टीम के अंदर मानो तहलका मचा दिया, लेकिन आखिरी कुछ लम्हात में प्रशांत सर स्कोर तेजी के साथ बढ़ा, और देखते ही देखते स्कोर जा पहुंचा 59 58 पर, 59 का लक्ष्य रखा है। और अब यहां पर दूसरे सत्र में देखिए शुरुआती तीन ओवरों में स्कोर रुकाए रखा है प्रथमेश, देखा जाए तो प्रथमेश ने भी बहुत कमाल की गेंदबाजी की है। प्रथमेश ठाकरे अपनी गेंदबाजी का कारनामा दिखा रहा है,
वा प्रशांत सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने आमचे स्कोर स्कोरर जे आहेत सात ते पण सांगतायत की इमाद भाई विकेट मग डॉट मग विकेट म्हणजे वाव, आणि त्याच्यानंतर परत एकदा डॉट बॉल, काय परिस्थिती आहे बघा टीमची। देखिए फिर एक बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, प्रशांत सर काय म्हणाल ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे। तो नक्कीच प्रथमेश ठाकरे या नावाचं कोड आता मात्र सुटताना पाहायला मिळत नाहीये टीम तळच्या बाजूने, ज्या प्रकारचे चेंडू तो हाताळतोय व्हेरिएशन त्याच्याकडे आहे, आणि आपल्या बॉलिंग मध्ये ते कैद केलं जातंय फलंदाजांना। आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय सर। वाह एकदा जोरदार टालांचा गजरोहण जाऊ द्या, गोलंदाजी आवडली असेल तर मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये या गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली आहे। वाह क्या गेंदबाजी की है, बिल्कुल आधी रात में बिल्कुल लोगों का दिल जीत लिया फिर एक बार। इस खिलाड़ी के लिए तो मैंने नाम रखा था मुन्ना सर, ये खिलाड़ी जो है ना ये टेनिस क्रिकेट का तूफान है। क्या कहते हो प्रथमेश, ये टेनिस क्रिकेट का तूफान है। नक्की दिमा सर, जिल्हा ठाणे तालुका भिवंडी गाव वारेट आणि वारेटचा हा वंडर बॉय, आणि तुम्ही जे याला तुफान नाव दिलत ना त्याच प्रकारचा तुफान आज मैदानाच्या आतमध्ये त्यानं दाखवलाय। बॅटिंग करत असताना धुवाधार बॅटिंग, बॉलिंग करत असताना फलंदाजांना कोड्यामध्ये त्यानं देखील टाकलंय। हे ग्राफिक बघा सर, ज्या पद्धतीने टीव्ही स्क्रीन वरती पाहायला भेटतोय राहील इलेव्हन आणि अयन इलेव्हन थर्लचा हा सामना, मेगा फायनलची लढत, ज्याच्यामध्ये राहील वलेले किती आनंदात आहेत बघा। बिलकुल उन्होंने प्रेशर को उन्होंने भी हैंडल किया है, सिचुएशन उनके ऊपर भी थोड़ी सी नाजुक थी कि बारिश होने की वजह से खिलाड़ी को लाना उनकी और जिस तरीके से उनके पीछे भागदौड़ करना ये स्पॉन्सर के लिए बहुत बड़ी बात होती है। लेकिन मैं स्पॉन्सर की भी सराहना करता हूँ कि टूर्नामेंट के लिए उनका भी बहुत ज्यादा था उन्हें। चलिए मैदानाच्या आतमध्ये बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रथमेशच्या स्वरूपात इथे सुटत नाहीये, लगेच बॉलिंग मार्क वरती बदल पाहायला मिळतोय। अभिषेक कुमार दलोर अर्थात करण अंबाला, बहुत ही खतरनाक गेंदबाज है, इनकी गेंदबाजी लहराती हवा में, पहली गेंद पर बैट्समैन को बीट किया, अभी तक खाता नहीं खुला टीम का। स्विच इट इस बार खेला है, गेंद फील्डर के ऊपर से इनफील्ड के ऊपर से डीप थर्ड मैन रीजन में, दन 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 चार रन। सर या चौकाराच्या सहाय्यानं आता पाठलाग चालू झाला 59 धावांचा। प्रशांत सर मला एकच आठवतोय की शकील आझमी की वो शेर है कि हार जब होती है जब मान लिया जाता है और जीत तब होती है जब ठान लिया जाता है, ठानना है तो पूरा करना है। ये देखिए इस बार तो पल्लू स्कूप खेलना चाहते थे लेकिन इस बार नहीं आया, स्कोर वहीं पर लुढ़कता हुआ। हर गेंद पर बड़ा हिट आए ऐसा हो नहीं सकता, इस बार तो बैट्समैन को फॉलो किया था करण अंबाला ने। प्रशांत सर काय म्हणाल यांच्या गोलंदाजी वरती, ज्या पद्धतीने चौकार काढल्यानंतर काय कमबॅक केले पहा। आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठा ऑलराउंडर अशी ख्याती ज्यानं प्रस्थापित केली तोच करण अंबाला कमबॅक करून देतोय आपल्या टीमला। बिल्कुल प्रशांत सर, आयएसपीएल आयएसएमपीएल में जिस तरीके से इस खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज मिली ऐसे नहीं मिली, और ये खिलाड़ी नो डाउट सबसे अव्वल दर्जे का खिलाड़ी, आज इनकी फैन फॉलोइंग सबसे ज्यादा। हो 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 तेज तर्रार गेंद, बॅट्समॅन के पास कोई गेंद का जवाब नहीं था। बद्दल सांगेल टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठी स्पर्धा आयएसपीएल, या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार त्यांना आपल्या नावावर केला, तदनंतर दुर्गापूर धमाका बिग बॅश 2024 ही सर्वाधिक मोठी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये कार आपल्या नावावरती केली। इस बार खेला हुआ स्ट्रोक और कोशिश रही नाकाम क्योंकि गेंद चली लॉन्ग स्टॉप रीजन में चार रन के लिए। इस चौके के साथ टीम का स्कोर ट्रेवल हो चुका है 8 रन पर। प्रशांत जी मैं आपकी जानकारी के लिए बताता हूं, काफी हद तक दर्शक करण अंबाला को देख रहे हैं और करण अंबाला के तालुक से चंदू सर ने भी कहा, मैं आपको भी बताता हूं और बहुत लोगों को पता होगा, जिनको पता नहीं है उनको पता चल जाएगा। करण अंबाला एक ऐसा खिलाड़ी है जिसने देखिये 24 गेंदे 51 ये इक्वेशन है। करण अंबाला जिस तरीके से दिल्ली में बिग बैश हो रही थी उस टूर्नामेंट के अंदर इस खिलाड़ी को मौका मिला था
और इन्होंने उस मौके का फायदा उठाया। और इसके पीछे अगर सबसे बड़ा किसी का हाथ है ना तो हेमल मनियाल का है, जिन्होंने इस खिलाड़ी को आगे लाया। और उस वक्त जिस तरीके से डोम्बिवली की टीम वहां पर खेलने के लिए गई थी दिल्ली में, और बरसात होने के कारण वो टीम को आना पड़ा, और जब टीम को जरूरत थी खिलाड़ी के, तब उस खिलाड़ी को उस टीम के अंदर चुना गया। और उस खिलाड़ी ने उस टीम के अंदर जो परफॉर्मेंस दिखाया, उसके बाद से खिलाड़ी चमकने लगा। तो नो डाउट आपको एक ऐसा परफॉर्मेंस आपको हीरो बना सकता है। ये लीजिए, गेंद हवा में है, टाइमिंग तो नहीं हुआ है, फील्डर कोशिश कर रहे हैं, वही फील्डर करण अंबाला आज टेनिस क्रिकेट में सबसे बड़ा नाम बन चुका है। जिस तरीके से हमने प्रथमेश की बात की, उसी तरीके से करण अंबाला, पवन केने, सुमित डेकले आज जिस तरीके से तेलंगा जैसे छोटे से गांव में आकर महाराष्ट्र में सबसे ज्यादा चर्चे में रहने वाला, अब तो देखा जाए तो गूगल पे सर्च किया जा रहा है कि तेलंगा गांव कहाँ है। देखिए कुल टीम का स्कोर 9 रन 2 विकेटों का नुकसान। मैं देख रहा हूं कि काफी हद तक दर्शक अपनी जगह से हिले भी नहीं है, उन्हें देखना है कि फाइनल की विजेता टीम यानी चैंपियन कौन बनती है। फिर एक बार स्विच हिट, नागेश ने इस बार फील्डर के मस्तक पर दस्तक दे दिया, गेंद चली हवा की शेर गाने, 6 रन ठोक डाला। एक्शन रिप्ले, नागेश जर्सी नंबर 10 भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, जिस तरीके से उन्होंने भी बहुत मशक्कत के बाद वो मकाम हासिल किया, ये खिलाड़ी भी अपनी टीम के लिए मुश्किल समय में अपनी टीम के लिए कोशिश कर रहा है। जमालुद्दीन चाचा, मैंने कहा भी था कि हार तब होती है जब आप ठान लो, और जीत तब होती है जब आप मान लो। ये खिलाड़ी मानने वालों में से है, रुकने वालों में से नहीं है। और इस खिलाड़ी को पता है कि ये फाइनल वाला मैच है, मला आज सर्वच काय करून दाखवावा लागेल। आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हरला तरी चालेल, पण कधी हिम्मत हारू नका, कारण की तीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते। फिर एक बार देखिए इस गेंद पर कोशिश अच्छी रही, वाइड गेंद, और वहां पर स्टंपिंग भी की है सुमित डेकले ने, थर्ड अंपायर की मांग, वहां पर स्क्वायर लेग अंपायर, क्या कहेंगे प्रशांत सर? नक्कीच, ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत, आणि इथे हिम्मत दाखवताना पाहायला मिळत आहेत बॅट्समन नागेश यांच्या बॅट मधून दोन हवाई हल्ले जरूर आलेत। समोर ऑल इंडिया आयकॉन पाहिलं गेलं तर अव्वल दर्जाचे खेळाडू असताना आज हा ग्रामीण खेळाडू आपल्या टीमला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धावांसाठी धावाधाव करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। बिलकुल, कल के अखबार में और कल के न्यूज में जिस तरीके से चर्चे में रहने वाले खिलाड़ी हर कोई रील्स पे डालेगा, हर कोई इंस्टाग्राम स्नैपचैट पर और हर जगह से व्हाट्सएप पर स्टोरियां डालेंगे, तो चर्चे में रहने वाले ये खिलाड़ी, तो आपको भी कुछ मकाम वो हासिल करने के लिए आपको मेहनत तो करनी ही पड़ेगी। मेहनत तो उन्हीं के लिए है, और मेहनत करने के बाद कामयाब वही होते हैं जो उसे खोलने की ताकत रखते हैं। आपके लिए कामयाबी का दरवाजा खुला हुआ है, बस उसे खोलने के लिए आपको मेहनत करने की जरूरत है। मुकाबले के अंदर टीम का स्कोर हो चुका है 15 रन 2 विकेटें, अभी भी कहना मुश्किल है। देखिए प्रशांत सर, 22 गेंदे और 42 रनों की जरूरत, अभी भी कहना मुश्किल है कि मुकाबला किस करवट पर जाएगा। लेकिन मेरा अपना मानना है कि जमालुद्दीन चाचा, ये मुकाबला पानी की तरह साफ और समंदर की तरह गहरा बन जाए, क्योंकि कहते हैं ना कि बनना है तो खुले आसमान की तरह नहीं बल्कि गहरे समंदर की तरह बनो, तब खेल का मजा ही कुछ और होता है। बिल्कुल देखना होगा चिमाओ के दर्शक, देखिए वो जो मेरे लेफ्ट हैंड साइड में जो स्टैंड है ना, उसमें काफी हद तक चिमाओ के हर घर से हर फर्द आया है। एक बार आवाज होनी चाहिए, आवाज कम पड़ गई, फिर आवाज आनी चाहिए, शायद थोड़ी आवाज कम पड़ रही है। क्रिकेट की दीवाने दर्शक हर तरीके से मैच को एंजॉय कर रहे हैं, काफी हद तक यूट्यूब के जरिए देश विदेशों में इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट 70/70 स्पोर्ट्स। थर्ड अंपायर की मांग ली गई है, बहुत ही अच्छा ओवल दर्जे का क्रिकेट, शम्स चैंपियन ट्रॉफी सीजन 3, और ये दो फाइनलिस्ट टीम आपके सामने प्रशांत सर। एक तरफ आप देख रहे हैं अयान इलेवन थल, पिछले साल इस टीम ने 1 लाख और शम्स चैंपियन ट्रॉफी का वो इनाम हासिल किया था, और उसके दावेदार रहे थे मौलाना मुनव्वर साहब। अभी भी देखिए हजारों ख्याल मन में सजा कर मौजूद है अपने टीम के लिए कि मेरे टीम का क्या होगा। तो दूसरी तरफ हमारे राहिल भाई वलेले, वो भी सोच रहे कि इस टीम के अंदर किसकी विजेता किसकी विजय होगी। हिमा सर, पाहिलं गेलं तर देशभरातील अव्वल दर्जाचे खेळाडू आज तेलंगे गावामध्ये येऊन दाखल झालेत, याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल ना तर सुफियान भाई जटाम यांना। नो डाऊट सुफियान भाई, नो डाऊट, फायर डिलिव्हरी जिस तरीके से थी उसके बाद, और
ये जो देखिए थर्ड अंपायर की मांग की गई वाइड है, माफ करना, यस वाइड गेन, और उस पर जिस तरीके से नॉट आउट। देखिए प्रशांत सर, ये जो मुकाबला चल रहा है, इस मुकाबले के अंदर टीम के अंदर एक हलचल मची हुई है, रनों को बनाने के लिए पूरी कोशिश की जा रही है। फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर प्रथमेश ओवर द विकेट, इस बार अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन के रीजन में खेला है, गैप ढूंढा, गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, चार रनों के लिए फरार। ग्रामीण खेळाडू आता मात्र सामना सोडायला दे देखील तयार नाहीयेत, समोर अव्वल दर्जाचे आयकॉन जरूर आहेत, परंतु मला देखील माझ्या गावासाठी खेळायचंय, मला माझ्या गावाला जिंकून द्यायचंय, आणि त्याच भावनेनं आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत। ये देखिए फिर एक गईये गईये गईये, फिर एक बार गेंद गईये, छह रन की शेर खाने षटकार। के एक सिक्के के दो पहलू होते हैं, और मुकाबले के अंदर हाँ मैं वॉलंटियर से गुजारिश करता हूं कि ग्राउंड की तरफ आपको फौरन जाना है, वॉलंटियर वाइड लाइन जो क्रीज पर वहां पर दिख नहीं रही है, पॉपिंग क्रीज पर जिस तरीके से जो लाइन है, देखिए प्रशांत सर मुकाबले के अंदर अभी भी, प्रशांत आपकी जानकारी के लिए बता दूं नागेश अभी भी मौजूद है, नागेश कह रहा है कि आपके पास अव्वल दर्जे के क्रिकेटर है, आपके पास ऑल इंडिया ओपन है, टीम का स्कोर 26 रन 2 विकेटों का नुकसान, और मैच अभी भी बनी हुई है, जीतने के लिए 20 गेंदे और 35 की जरूरत, 20 गेंदे और 35 रन की 33 20 गेंदे और 33 रनों की जरूरत। ओहो इस बार अच्छी गेंद थी, बैट्समैन से दूर रखा था, फंसाया, स्विंग होती हुई गेंद और कट होकर जिस तरीके से बैट्समैन के इरादों पर रोक लगाते हुए, उनके इरादे तो थे कि बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे, आखिरी गेंद इस ओवर की, इस बार गेंद अंदर की तरफ आई लेकिन धीमी गति की थी और बिल्कुल गेंद को पीछे रखा था। इसी के साथ वॉलंटियर भेजिए ग्राउंड के अंदर, फोर्स भेजिए, तीन ओवरों का खेल यहां पर हो गया है खत्म, टीम का कुल स्कोर हुआ है 27 रन 2 विकेटों का नुकसान, अब इक्वेशन बना हुआ है 18 गेंदे और 32 रनों की जरूरत, फिर एक बार मैच में मजा आएगा। चंदू सर आता चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे, मॅच मध्ये परत एकदा चुरस वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीने प्रेक्षकांना जशी मॅच फायनलची पाहिजे होती तशीच मात्र होताना दिसते, कारण की मगाशीच मी म्हटलं की नाण्याचे दोन बाजू असतात, एका बाजूला मी पाहिलं पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी सुमित डेकलेने केली, त्याच पद्धतीने त्याच्याबरोबर त्याचा साथ दिलं त्याच्या मित्राने आणि चांगली धावा केले, बघता बघता 58 झाले आणि 59 धावांचं आव्हान ठेवलं, आता 18 चेंडू आणि 32 धावांची गरज। सर तुम्ही कुठे बघता या मॅचला, क्या लगता है सर आपको कि ये मॅच किस तरीके से आप देखना पसंद करेंगे? अजूनही मॅच ऑन आहे असंच मी म्हणेल, दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच जाऊ शकते। धन्यवाद, या अगोदर इमाद मोडक सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि जोडीला जर पाहिलं तर प्रशांतजी तांबे सर या दोघांनी माझ्या 5 रात्र खूप चांगला सपोर्ट दिला, त्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे आणि घेऊन जातो तुम्हाला या फायनल मॅचच्या अंतिम टप्प्याकडे, ज्या ठिकाणी 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे आणि क्रिकेट प्रेमींना जी मात्र उत्कंठा होती की ही मॅच चांगली होईल आणि ही मॅच पाहण्यासाठीच थांबले होते, कारण प्रश्न प्रत्येकाला हाच असतो, फायनल कोण जिंकलं, फायनलला कोण होतं, टायटल कोणी जिंकलं, मॅन ऑफ द सिरीज कोणी जिंकली, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणत्या गावात गेली, कोणत्या ओनरने जिंकली, कोणत्या खेळाडूने जिंकली, कोण कॅप्टन होता, या सगळ्याची उत्तरं येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता, शम चॅम्पियन्स ट्रॉफी।
ओहो यावेला दांडी 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 गोल बोल। पहा देखिए चंदू सर बैट्समैन ने फिर एक बार पीछे की तरफ खेलने की कोशिश की और लेग स्टिक पर गेंद बैट्समैन का विकेट और सुमित डेकले की वहां पर बात होगी कि सही मायनों में उन्होंने सही गेंदबाज को चुना और उनके पास विकल्प भी था कि उन्होंने गेंदबाज करण अंबाला को लाया। सर राहिल भाई आणि तय्यब भाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार या बोल्ड आउट साठी, कारण थोडस वातावरण गरम केलं होतं मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला बॅटिंग चांगल्या पद्धतीने करत होते। नागेश आउट झालेत परंतु मॅच संपलेली नाहीये। मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जयेश आलेत, यश त्यांच्या जोडीला आहे। 17 बॉल मध्ये 32 म्हणजे मॅच ऑन आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल कोण जिंकणार याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे। तेलंगे गावात सुरू असणारा क्रिकेटचा हा महासंग्राम कोण जिंकणार याचीही उत्कंठा पाहायला मिळते आणि हजारो प्रेक्षकांच्या साथीने। आणि आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तब्बल 1 लाख लोकांनी युट्यूबला 70-70 स्पोर्ट्स वर श्याम चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिलेली आहे। ही खूप मोठी उपलब्धता या क्रीडा स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते। 27 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत। बॅटिंगसाठी जयेश आणि त्यांच्या जोडीला आहेत यश। लोअर फुल टॉस बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललाय। 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली। फिल्डिंग चांगली आणि थ्रो ही चांगला। एका किशोर मुकादम होते तिकडे आणि एका धावेने जर पाहिलं तर ही धाव संख्या पुढे गेलीये आणि 28 वर म्हणजे अजूनही मॅच जिंकल्यासाठी 16 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता। ही मॅच ऑन आहे आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर करण अंबाला ज्याच्या नावाचा आहे सध्या टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला, त्याचं नाव करण अंबाला, आज आलाय तेलंगेमध्ये आणि रायगडामध्ये आलाय। पाहूया ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळला जातो असा हा रायगड विभाग आहे। मग कर्जत असेल, खालापूर असेल, पनवेल असेल, पेन असेल, उरण असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल, रोहा असेल, सुधागड असेल, पेन असेल, अगदी माणगाव असेल, पोलादपूर असेल किंवा श्रीवर्धन, मसळा आणि महाड, सगळ्याच ठिकाणी क्रिकेट आहे। यावेळेला फटका फसला आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी, करण अंबाला विकेट घेत आहेत। सर्व देखिए तरीके से गेंद थी, गेंद आउट स्विंग होकर बाहर की तरफ निकली थी और सबसे बड़ी चीज के सर बैट्समैन के इरादों को वहां पर बैट्समैन के स्टांस को पहचान लिया था। अगर मैं कहूं तो करण अंबाला जिनके पास टेक्निक भी अच्छी है और जिस तरीके से उनका खेल है, ये देखिए फैन फॉलोइंग देखिए, हर विकेट के बाद दर्शक ग्राउंड की तरफ बढ़ रहे और कभी सुमित डेकले तो कभी पवन केने तो कभी करण अंबाला, नक्कीच हे फॅन फॉलोअर्स आहेत आणि उद्याचं भवितव्य आहे। टेनिस क्रिकेटला फॉलो करतात, यांना इन्स्टाला पाहतात, इन्स्टाला फॉलो करतात, फेसबुकला अपडेट्स घेतात, या सगळ्यांना आज पाहण्याची संधी आणि त्यांच्याबरोबर, कारण सेल्फीचा जमाना आहे, जेव्हा मोबाईल नव्हते कसले आले सेल्फी आणि आता मोबाईलचा जमाना आहे, कारण एखाद्या खेळाडूने रेकॉर्ड केला तर तो कधी कळायचा, दुसऱ्या स्पर्धेला गेल्यानंतर तिथे चर्चा झाल्यावर कळायचा, आता रेकॉर्ड झाला की 2 मिनिटात अख्ख्या इंडियात व्हायरल, मग तो चांगला होऊ नाही तर खराब होऊ, आणि त्यामुळे हा व्हायरलचा जमाना आहे आणि स्टेटसचा सुद्धा जमाना आहे आणि भाग्य आहे या सगळ्यांना स्टेटसही मिळत आहे। करण अंबाला यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत, फिल्डर आले तिकडे मिड ऑफ वरून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही केला परंतु नाही। करण अंबाला चांगलं षटक आतापर्यंत केलंय, स्कोर जर पाहिलं तर 1 ने पुढे गेलाय आणि अजूनही जर पाहिलं तर धावसंख्येची आवश्यकता 30 म्हणजे येणारे 14 बॉल आहेत आणि 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। प्रेक्षक अजूनही आपली जागा पकडून आहेत कारण त्यांना माहिती आहे काही होऊ शकतं या मॅचमध्ये आणि जयेश आणि अजिंक्यला असंच काहीतरी करावं लागेल।
या वेळेला मात्र भन्नाट वेग आणि उसळी देखील होती. बॉल यष्टी रक्षकांकडे जाईल. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहिलं मिळेल. कारण जगातील असा कोणताही गोलंदाज नाहीये ज्याच्या विरुद्ध धावा येत नाहीत, आणि जगातील असा कोणताही बॅटर नाहीये जो आउट होत नाही. ओहो, दांडी 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 गुल बोल. रिप्ले किस तरीके से गेंद अंदर की तरफ आई थी, बिल्कुल पूरे खान जिस तरीके से फर्नीचर डिस्ट्रॉय हो गया और पूरे इरादों पर पानी फेर दिया. इस खिलाड़ी की अगर मैं बात करूं तो ये एक तरीके से टीम के लिए गिफ्ट एम्पर है. टैलेंट, टेक्निक और टेम्परामेंट इसके अंदर कूट कूट कर भरा हुआ है सर. और मिस्ट्री बॉलर है, हर गेंद पर वर्सेटाइल एक्शन है इस गेंदबाज का. आप देखोगे कि कभी अंदर की तरफ लाता है, कभी बाहर की तरफ लेकर जाता है, कभी गुडलेन स्पॉट पर रखता है, कभी बॉम्सर का इस्तेमाल करता है, कभी बैक ऑफ द लाइन डालता है. हर तरीके की गेंदबाजी हमने देखने मिली. और चार ओवरों का खेल खत्म. टीम का कुल स्कोर हुआ है 29 रन, 5 विकेटों का नुकसान. सर अभी भी मैच जिस तरीके से 8 रन का ओवर डाला, क्या 2 रन का जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 12 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. करण अंबालाचं कौतुक तर करावंच लागेल. मागील ओव्हर मध्ये फक्त 2 रन दिले आणि 3 विकेट त्यांनी घेतल्या, परंतु मॅच संपलेली नाहीये. 5 विकेट गेल्यात, 5 विकेट बाकी आहे. लक्ष एकच असणार आहे, टीमला जिंकवायचं आहे, गावाला जिंकवायचं आहे. आणि थर्ड कर प्रयत्न करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला राहील 11 दुबई हे सुद्धा प्रयत्न करतायत आणि त्यांना देखील या ठिकाणी प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. पाहूया काय होईल. या वेळेला फटका हवेत आहे, परंतु त्या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. शम शॅम्पेस ट्रॉफीचं आम्ही कौतुक करू, आयोजकांचं कौतुक करू, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर या मैदानात पाण्याची डबकीच डबकी साचल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा स्पर्धा भेटीला आली. आणि नुसती आली नाही, सुपर डुपर हिट करून दाखवली. आणि त्यामुळे तेलंगेकरांचं कौतुक करावं लागेल. आणि सुफियान भाई, सलमान भाई आणि अख्खा तेलंगेगाव कौतुकास पात्र आहे. वेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, बॉल वळतोय, कीपरकडे जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. मॅच मध्ये जर आव्हान जर पाहिलं तरी हळूहळू मोठं होऊ लागले, त्यासाठी षटकार चौकार लागतील. या वेळेला रिव्हर्स खेळायला गेले, परंतु इकडे टायमिंग नाही झालंय. सुमित ढेकळे यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये मारलेला एक षटकार आणि एक जो चौकार होता, ही टीमच्या धावसंख्येला कुठेतरी 50 पुढे घेऊन गेला. कदाचित म्हणजे मोठा खेळाडू यालाच म्हटलं जातं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही थांबा, खराब बॉलची वाट पहा, एक दोन फटके सुद्धा मॅचमध्ये घेऊन येतात. आणि तेच झालं, कदाचित 50 पुढे धावसंख्या गेली नसती तर चित्र काही वेगळं असतं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे दुसऱ्या डावाच्या सुरुवातीपासून, म्हणजे नागेलचा अपवाद वगळता, सर्वच फलंदाजांनी मात्र थोडंसं नाराज केलंय. परंतु मॅच संपली नाहीये, अपेक्षा आपण क्रिकेटच्या खेळातून करतो आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खूप काही पाहायला मिळालं. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पवन केने, याही नावाची चर्चा काय आहे दाखवतायत. बॉलला गर 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 फिरवतायत, यष्टी रक्षकांकडे पाठवतायत. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी येताना पाहिला मिळेल. इवन पवन जे आमचे समालोचक सिद्धिक बावेसरांनी त्यांना दिलेली उपाधी आहे. यावेळेला आपण पाहू शकता बॉलला कव्हर्सला ढकललंय, परंतु धाव एकच मिळणार आहे आणि मॅच आता लांबली आहे. आता मात्र या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 26. इमाजी मोडक, दापोलीचे नामवंत समालोचक माझ्या बरोबर जुडले गेले आहेत. इमाजी काय म्हणाल? ये मुझे ऐसा लगता है कि थल के लिए ये 6 गेंदे और 26 रन उनके जिंदगी में, ये जो दो बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद है, एक तरीके से देखा जाए तो बैट्समैन एक तरफ प्रकाश और दूसरी तरफ अजिंक्य, अपनी जिंदगी का सबसे अहम खेल खेल रहे हैं, क्योंकि गेंदे बची हुई है 6, जीतने के लिए 26 रन की जरूरत. हाँ, करण अंबाला थोड्या वेळाने आपल्यापर्यंत येतील, कारण आता फ्रीज फ्री आहेत. ही एक ओव्हर झाल्यानंतर काय पाहिजे तेवढ्या सेल्फी घ्या आणि माझ्यामध्ये आवर्जून घ्या, कारण ते रायगडात पहिल्यांदा आले, सेल्फी या घेतल्याच पाहिजे. फक्त 5 मिनिटं थांबा. हा, एकच षटक महागडं राहिलं. आणि इकडे जर पाहिलं तर औपचारिकतेच्या दिशेने निघालेली ही मॅच, कोण होणार चॅम्पियन हा प्रश्न पडला होता.
2 लाखाचा पुरस्कार कोणाला मिळणार हाही प्रश्न पडला होता. कोण मारणार बाजी तेलंगे या गावामध्ये याची चर्चा होती. पहिलं पर्व, दुसरं पर्व आणि तिसरं पर्व आपल्या भेटीला आलं. सुफियान मैनी एक ठाण मांडली होती की माझ्या गावाला मला अख्ख्या भारतात चर्चा करायला लावायची, अशी स्पर्धा भरवायची आहे. आणि त्यांनी ती स्पर्धा भरवली आणि नुसती भरवली नाही, 100% तिसऱ्या पर्वात सुद्धा ती यशस्वी झालेली आहे. आणि यशस्वी करण्याचा कारनामा सुफियान भाई, सलमान भाई आणि अख्खं तेलंगे गावाने केलंय. गाव जरी छोटं असेल, कामगिरी त्यांनी आज मोठी केली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा या तेलंगे गावाची आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं, गुगलला सर्च करावं लागलं. मी सुद्धा जे इकडे आलो त्यावेळेला सर्च केलं, पाहिलं महाडवरून जवळ आहे की आंबेतवरून जवळ आहे, लोणेरेवरून जवळ आहे की माणगाववरून जवळ आहे. परंतु या सगळ्या मार्गांनी 5 दिवसात मी आलो आहे, त्यामुळे आता सगळा मार्ग माहीत झालाय. परंतु लक्षात राहील असाच माझाही प्रवास होता. आणि नक्कीच मी अफजलभाईंचा आभारी असेल, सुफियान भाईंचा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा घटक बनलो. आणि लक्षात राहील आणि पुढल्या वर्षीची आता ओढ लागेल की तेलंगे गावात ही स्पर्धा कशी असेल. यावेळेला उडवलाय बॉल, फटका चांगला आहे, 4 धावांसाठी जाताना पाहिला मिळेल. येतोय चौकार. मैं दर्शकों से गुजारिश करता हूं, मैच के दौरान कोई भी अंदर न जाए प्लीज. पीयूष गुडेकर नासिक यांच्याकडून करण अंबाल यांच्यासाठी पुरस्कार आहे. आणि इकडे आपण पाहू शकता, दोन बॉल बाकी आहेत. करण अंबाला फ्री आहे, त्याच्यानंतर काय काढायचे तेवढे सेल्फी काढा. 2 मिनिटं थांबा, समजून घ्या. हे सगळे खेळाडू तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि जोपर्यंत सगळ्यांच्या सेल्फी होत नाही तोपर्यंत आम्ही प्राइस काय त्यांना देत नाही. यावेळेला मात्र आणखीन एक मोठा फटका, ज्याच्यावर देखील चौकार छाप सोडण्याचा प्रयत्न आता केवळ या ठिकाणी बाकी आहे. पठाण मुन्ना यांनी देखील या राहील इलेव्हन या टीमसाठी चांगलीच मेहनत घेतली आमच्या राहील भाईंच्या बरोबरीने. त्यांचंही कौतुक करू, सुफियान भाईंचं विशेष कौतुक. त्यांनी यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक. पीयूष गुडेकर आणि नासिरजी यांच्याकडून करण अंबाल यांच्यासाठी पुरस्कार. चॅम्पियन 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 राहील इलेव्हन दुबई हो चुके इस टूर्नामेंट के तीसरे सीजन की 2 लाख और शम्सी चैंपियन ट्रॉफी, क्या बात है. कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन कॉन्ग्रेचुलेशन.